कोल्हार येथील राजेंद्र तुळशीराम गाडे यांच्या ऊसाच्या शेतामध्ये सकाळच्या सुमारास बिबट्याचे 3 बछडे आढळून आले. ऊस तोडणी मजूर ऊसाच्या शेतात ऊस तोडणी करत असताना त्यांच्या नजरेस ही बछडे पडली. त्यांनी ऊस मालकाला तातडीनं कळवलं आणि ऊस मालकानं तातडीनं वनविभागाला याची खबर दिली. वनरक्षकांनी वनकर्मचारी गोरक्ष सुरासे यांना तातडीनं पाठवून कारवाई करण्यास सांगितलं. गोरक्ष सुरासे यांनी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या 3 बछड्यांना शेतामध्ये आणून मोकळं सोडून दिलं. आपले बछडे नजरेआड झाल्याने मादी चवताळेल म्हणून हे बछडे पुन्हा सोडून द्यावे लागत असल्याचे सुरासेंनी सांगितले. जीबी सुरासे कोपरकोवन क्षेत्र तुरा आता या भागात मी माझं कार्यरत असतो. किंवा त्याचे फोन वगैरे किंवा आले तर मग फास्टमध्ये मला यावं लागतंय. आणि इथं आपले राजेंद्र तुळशीराम ना राजेंद्र तुळशीराम गाडी यांचा फोन आला सकाळी. किंवा त्याचे पूर चालू असताना 3 पिल्लं दिसले. ते जाळ केल्यामुळे ते बाहेर आले पण वाघीन काही तिथं दिसले नाही. तर तिचं मी त्यांना तिथं येऊन तिथून सूचना केलं आणि प्रत्यक्षात येऊन 3 पिल्लं जे कुठल्याही प्रकार हात न लावता आहे त्या ठिकाणी सावलीत राहू द्या. तिची वाघीन संध्याकाळी येऊन घेऊन जाईल असं त्यांना सगळं सूचना देऊन आहे त्या ठिकाणी सुरक्षित पिल्लं ठेवलेली. सदर बछडे आढळल्यानं या परिसरात बिबट्या मादीचा संचार असल्याचं सिद्ध झालंय. गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून या परिसरामध्ये या मादीनं अनेक शेळ्यांचा फडशा पाडला असल्याचं गाडे यांनी सांगितलं. त्या ठिकाणी ऊस तोड चालू होती. तर कामगार ऊस तोड करीत असताना तर त्या ठिकाणी त्यांना बिबट्या मादीनी बिबट्या सापडला मादी. तर तिचे त्या ठिकाणी 3 बारीक पिल्लं होते. तर ते पिल्लं बघून ते तोडवान घाबरले. तर ते तिथून पळ काढून बाजूला पळाले. तर ती बिबटी मादी त्या ठिकाणून पळ काढून निघून गेली आणि तिच्या खाली 3 बारीक पिल्लं होते. ते मग साधारणतः 2 महिन्याचे असतील. तर या ठिकाणी वन विभागाला आमची अशी हे विनंती आहे का त्यांनी या ठिकाणी पिंजरा लावा. या ठिकाणी आमच्याकडं लहान मुलं आहेत. परत आम्हाला रात्रीचे पाणी भरावं लागतं. परत गडे उड्यांना नाही का चारा पाणी काढण्यासाठी उसत गवत घ्यायला जावं लागतं. तर त्या दृष्टीने वन विभागाने याची दक्षता घ्यावी व त्वरित या ठिकाणी पिंजरा लावा व त्या बिबट्या मादिनीला त्याच्यात जेरबंद करावं अशी आमची कोलार भगतपूर वाशांची विनंती त्यांना. त्यामुळे या भागामध्ये पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी या परिसरातील स्थानिक रहिवासी करत आहेत. न्यूज रिपोर्टर साईप्रसाद कुंभकर्ण, एसएन मीडिया, कोल्हार.